मागासवर्गीय नोकर भरती पुढे ढकलण्याच्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या मागणीला विरोध दर्शवण्यात येत आहे. अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी सांगलीमध्ये दिला. मागासवर्गीय नोकर भरती पुढे ढकलण्याच्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या मागणीला माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी विरोध दर्शवलाय. मराठा आरक्षण सुनावणी 8 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानं राज्य शासनानं मागासवर्गीय आणि इतर समाजांची भरती थांबवण्याच्या मागणीला बळी पडू नये, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिलाय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले ओबीसी नेता आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. ओबीसी समाजाला नक्कीच न्याय मिळेल अशी आमची आशा आहे, असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. काल सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची सुनावणी 8 मार्च पर्यंत पुढे ढकलली आहे. त्या अनुषंगाने काही मराठा समाजाच्या नेत्यांनी मागासवर्गीयांची भरती सुद्धा थांबवण्याची मागणी केलेली आहे. संपूर्ण भरती थांबवा. वास्तव्याची स्थगिती जी आहे ती फक्त SEBC वरती आहे. ती स्थगिती इतर समाज जे आहे, म्हणजे OBC असतील, धनगर समाज असेल, भटके उमुक्त, बारामती यांचे जे आहे, किंवा SC ST यांच्या जागा ज्या आहेत, यांच्या जागा भरती करण्यावरती मुळीच स्थगिती नसताना सुद्धा त्यांची स्थगिती थांबवा, आमची होत नाही तोपर्यंत सगळ्यांची थांबवा, ही जी मागणी जी करतायत हे मराठा नेते, ही साफ चुकीची मागणी आहे. आमच्या शासनाला इशारा या माध्यमातून या मराठा समाजाच्या नेत्या ह्या चुकीच्या मागणीला बळी पडून जर आपण जर ही भरती थांबवण्याचा प्रयत्न केला तर मात्र या महाराष्ट्रातला तमाम OBC समाज असेल, सगळे हे मागासवर्गीय एकत्रित येऊन उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनावरती असेल. वासकबाचा मराठा समाजातसुद्धा जे EWS जे आहे, EWSला स्थगिती नाही आहे. EWSला गरीब मराठ्यांना न्याय मिळू शकतो. ओपन कॅटेगरीतल्या मराठा समाज विद्यार्थ्यांना तिथेही त्यांना भरती होऊ शकते, पण तरीसुद्धा ते घ्यायचं नाही आहे. पण बाकीच्यांना थांबवायचं, ही मागणी जी आहे ही मागणी साफ चुकीची आहे. आणि ह्या मागणीच्या विरोधात आम्ही आंदोलन आम्ही छेडणार आहोत.